आजोबा तुमचं बालपण कुठलं? माझं मूळ गाव तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे. शाळा कुठली तुमची? माझी सुभाष विद्यालय तळेगाव ढमडेरेला होतं. अच्छा. त्यानंतर ते नवीनच सुरुवात झाली होती आणि आम्ही पुण्याला आलो. न्यू इंग्लिश स्कूल सरस्वती मंदिर संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मला प्रवेश घेतला. त्याची परिस्थिती फार ओढगस्तीची होती. वडील लवकर गेले का? लवकर 1954 साली माझे वडील गेले. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? मी साधारणतः माझी मी SSC पास झालो त्यावेळी 11वी होती. 11वी पास झालो, नोकरीचा प्रयत्न केला. नोकरीची तेवढ्या जर अडचण होती. माझा भाऊ पोलीस खात्यात रेल्वे पोलीसमध्ये लागला तर मी एका प्लेसमध्ये काम करतो. मला 40 रुपये मिळायचे आणि त्याला 70 रुपये मिळायचे. आणि म्हणलं धाकटा भाऊ असून तो जास्त मिळतो. चला म्हणलं. आता जरा आजीला बोलायला देऊया. आजी बोलणार. तुला माहिती नाही काय तुमचं बालपण कुठलं? माझं जिल्हा पुणे तालुका दौंड वरवड म्हणून गाव आहे, तिथं माझं बालपण गेलं. सोलापूर असता. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई वडील 2 भाऊ 3 बहिणी. तुमचं बालपण कुठलं म्हणालात? वरवण. वरवण. तुमचं बालपण कुठलं? तळेगाव. तळेगाव. तुमची भेट कशी झाली दोघांची? ज्या वेळेला ह्यांच्याकडची लोक वरवणला आली आणि ते वडील ते त्यावेळेला असं मुलीला घेऊन दाखवायचा काही कार्यक्रम व्हायचा ते आम्ही एवढा मोठा पदर घेऊन दाखवायला यायचो. हे बघायला आले होते? हे आमच्या गावामध्ये पहिलेच मुलगा मुलीला पाहायला आला होता. पहिलाच मुलगा तुमच्या गावात मुलीला बघायला आला? नाही, तर तेव्हा प्रथा नव्हती. नव्हती आधी म्हणजे वडील पसंद करायचे आणि लग्न व्हायचे. हो, पण हा मुलगा मात्र बघायला आला होता. त्यावेळेला वेगळं होतं ना की आई बाबा ठरवतील ती मुलगी, बरोबर. पण हा मुलगा तसा नव्हता. ह्याने स्वतः बघायला जायचं ठरवलं होतं, बरोबर आहे. काव कसं काय तुम्ही तिकडे गेला? कारण भानगड खूप वेळ जी होती ना तो काळ. आता भानगड म्हणून भानगड नाही, काळ जो होता ना तो त्यावेळेला असे म्हणजे ठरवून विवाह होत होते, बरोबर. असे आजच्या सारखे लव्ह मॅरेज वगैरे असली विवाह नव्हती त्याकडे. हल्ली लव्ह मॅरेज होतं? होतच ना. काहीतरी उगाच भरपूर होते. नाही होणार आणि त्याचे पण तिकडे नाही ना कोणी केलाय? नाही आहे ना. मी सांगू, मी सांगू. सगळे लव्ह मॅरेज 1 1 2 2 2 बोला. आजी तुम्हाला आठवतोय तो दिवस? सांगा. अहो, त्यावेळी फाल्गुन महिना होता. फाल्गुन महिन्यामध्ये हे लोक पाहायला आले होते सगळे 1958 साली. आणि लग्न ठरलं आणि 2 महिन्यामध्ये लग्न झालं आमचं 1 मेला. त्या दिवशी लोक पाहायला आली, लगेच ठरवलं ह्या लोकांनी, लगेच पसंत केलं. लगेच पसंत केलं, 1-2 तासामध्ये सांगितलं या लोकांनी. गावात गेले, गावातून. पण त्यावेळेला आता कसं म्हणजे जेव्हा लग्न ठरतं, नवरा मुलगा नवरी मुलगी या दोघांना जरा तुम्हाला एकमेकांचे काही स्वभाव पाहिजे तर बाजूला जाऊन जरा गप्पा मारा वगैरे. असं काही नाही. पण असं काय टेन्शन घेताय तुम्ही? असं नव्हतं त्यावेळेला. तोंडात काहीतरी एकदम कडू आल्यासारखं काय असं काय नव्हतं. मग त्यावेळेला तुम्ही एकमेकांना फक्त बघितलं? हा, बघितलं म्हणजे एवढा पदर असताना काय 2 मिनिटं पाहिलं तेवढं. तुमच्याकडनं पण लगेच होकार होता? हो. वडिलांनी होकार दिला, आम्हाला कोण विचार. आणि लगेच मे महिन्यात लग्न, 1 मेला लगेच लग्न झालं. 1 मेला. पण त्यापूर्वी मी एक सांगू का? हा. लग्न झाल्यानंतर मी मुंबईला असायचो. मी रेल्वे पोलीस मध्ये होतो. अच्छा, तुम्ही पोलीस मध्ये होता. नोकरी मिळत नव्हती, काय करायचं. पोलिसाची नोकरी मॅट्रिकुलेट असून मी पोलिसाची नोकरी करतो. पण मी समाधानी नव्हता. माझ्या याच्याप्रमाणे मला दुसरी नोकरी पाहिजे होती. नाही मिळत त्याला काय करणार माहीत नाही. मी अशी 7 वर्षे काढली. ज्या वेळेला लग्न झालं ही आली आणि आम्हाला जी खोली मिळत ती नागपाड्याला. या सगळ्या गप्पांबरोबरच आता एक छोटासा खेळ. आणि या खेळामध्ये आता आपण बघणार आहोत की आजी आणि आजोबा कसा मनोरा रचणार. बघूया ना. 1 वीट आजींची, 1 वीट आजोबांची. असं करत 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस, 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. बघूया किती जास्त बक्षीस मिळवणार. 75 वर्ष झाली आहेत लग्नाला. अनुभव दांड काय आजी? आजी म्हणते बोला तुम्ही, मी सुरू करते पहिले. कम राम आता तुम्ही. आता ठेवा आजी 3rd वीट त्याच्यावर आडवी. हात लावू नको. अभिनंदन. आणखी 2. पहिलं बक्षीस मिळालं. तिथं फसते. आजी
ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आजी तुम्ही तो खालचा जो ठोकळा नीट ठेवला की नाही म्हणून हे बक्षीस माझ्याकडून तुमच्यासाठी अभिनंदन. काय कुठे फिरायला नेलो? फिरायला कुठे? कोळ्याची जत्रा सोडून कुठे नेलं? बायकाचा उरत नाही, मग नेत नाही कुठं. कुठं कोल्हापूरला पण कोल्हापूरला जायचं पण कशाला काम करणं? तुम्हाला नेत नाही? अंबाबाईच्या दर्शनाला गेलो ते कामाला, ते करून करून ते बी केलं. मी तेवढ्यासाठी नेलं नाही तू? नाही. पण नातवंड आणि नेतात फिरायला सगळे. महिना झाली आधी इकडे राहिली आणि मी काय करू देत? माझा मिळेल तुझं खात तुया. मी जबार देऊ झाला. बरं झालं आले मुंबईत. हिनी कुटेलबाजी केली असायचं मला काय माहित नाही या चुका. बरं झालं आता टीव्हीत सगळ्यांना दिसणार. सगळ्यांना सांगा गारेवाडी. आम्हाला फक्त टायमिंग तेवढं 6:30 तुम्ही संध्याकाळी. संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी 10:30 लागोपाठच येणार. लागोपाठ येणार. बर. आणि जर शनिवार आला तर मग 10:30 येणार. हा आता बघा मस्त स्वतःला बघा कसे दिसताय स्मार्ट एकदम. बरं आता यानंतर या सगळ्यांचा एक आपण फोटो काढणार. पण त्याआधी मला विचारायचं आहे आजी, ते हल्लीची मुलं करतात बघा एकमेकाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतात. ते हल्लीची मुलं म्हणतात. तुमच्या वेळेला असं व्यक्त केलं का 75 वर्षात? कधी नाही की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं कधी नाही. फक्त विचारलं होतं अगं ते आपोआपली लग्नाची खरं काय तुझं म्हणणं आहे का? ही म्हणजे आई बापाने दिलं तरच वचन दिन, नाही तर नाही बाबा. नाही राहू दे बाबा. आई बापा होय म्हणले तर म्हणले. मी आपल्या सई विचारलं. पोर म्हणजे विचार का तरी तिला ऐका तिचं म्हणणं तुझ्यावर लगीन करायचं. तुम्ही विचारलं म्हणजे आई बापाने सांगितल्याशिवाय नाही. आई बापाच्या मोडून मी जाणार नाही. पण हे तुम्ही विचारल्यानंतर 8 दिवसांनी जर त्यांचं लग्न दुसरीकडे झालं असतं तर काय केलं असतं? कुणी आपलं गप्पा जाईल. बरोबर. बरं बरं आता मला सांगा आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कुठला होईल स्वभावात त्यांच्या? स्वभावात चिरचिरपणा करायचं, राग व्हायचं, शिव्या द्यायच्या आणि मिश्री घातायची. ती मिश्री तेवढी सुटाय पाहिजे. आजोबा आता बघा 75 वर्ष. तंबाखू नाही, सिगारेट नाही, काय तसलं नाही. आपली मिश्री जरा का असतो म्हणून तेवढीच करमणूक नाही, बाकीचं व्यसन काय नाही. त्यांचं म्हणणं आहे लग्नाला 75 वर्ष झाली मिश्री सोडा म्हणतात ते. आता मग सोडा म्हणल्यानंतर तुमची मर्जी. नाही रे माझी नाही माझी. असे केव्हा तरी थोडी थोडी. पण टीव्हीतनं 56 देशांमध्ये 60 देशांमध्ये आता कळलं तुमची मिश्री सगळ्या. तेवढं कळवू नका. कळवू नका म्हणजे कळले का? नाही बरोबर बोलले मग. आणि आजीने स्वभावात काय बदल केला पाहिजे आजोबा? ते काय तसं काय तपकिरीची कमी आली आहेस घासायची खरं आपोआपच आली. आता सांगायला काय नको. ती आता जेवल्यानंतर एकदा दोनदा एकदाच घासते नाही तर नाही. आणि माझा खसका असतो सारखा पण ती आता कमी आलाय सांगून. होय ना? हो. वा वा किती छान. काय हो दुसरं काहीच नव्हतं. त्यातल्या त्यात छोटासा आनंद तोही स्वतः पुरता. आता ह्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र करून एक फोटो काढूया आणि या दोघांचाही आपण आता दोघांच्या हस्ते सन्मान करूया. आजोबा हे घ्या, हे आजींच्या गळ्यात कोल्हापुरी साज घ्या. चुट्टू राजा साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी. आजी एक उखाणा घ्या. ममेत गाठला आळ पुण्यात आल्यामुळ्या, तासगाव करानी तासल्या तुळ्या, कराड करानी बांधल्या माळ्या, गारवड करानी फेकला रंग, आन बाबू सुरे झाले ते तुमच्या. वा वा आता आजोबा तुम्ही राजा राणीची. व्हेरी गुड. चांदीच्या ताटात सोन्याचा कळस आणि धुळबा देवाच्या डोंगरात नाव गेला तानीचा नाही मला आळस. झी मराठी कडून ही भेटवस्तू आजोबा तुमच्यासाठी अभिनंदन. पण या दोघांचं एक मला काय आवडलं सांगू. 45 वर्ष झाली ना लग्नाला. ह्यांचं सुखी जीवनाचं रहस्य सांगू. फक्त सुरू करा ते बोलायला दोघेही जे सुरू होतात थांबतच नाही. अरे थांबा.